खंड जळत असतो त्याप्रमाणे तामसी माणसाच्या पोटात काही गोष्टी खदगदत असतात. तामसी माणसाने एखादी गोष्ट जर पाहिली वाईट, त्याला माणूस केव्हा मिळतो आणि त्याला त्याची वाईट गोष्ट केव्हा सांगतो असंच होतं. पानं काही काही लोक काही वाईट वाचून येताना अगदी दुसऱ्याला सांगून टाकतात पटकन. आता काय करायचं ती वाईट गोष्ट वाचून? एका मुलाने आईच्या थोबाडीत मारली आहे, ते वाचलं जरी आपण असेल तरी हे सांगायचं नाही, आपल्या घरात बोलायचंच नाही आहे. कारण हे दुर्गुण जे आहे, हे तमोगुण जे आहे, हे डोळ्यानं पाहिल्यानं कानानं ऐकल्यावर शरीरात प्रवेश करतात. आता तुम्हाला रामायणात घेऊन चालतो. या कलीला अयोध्येमध्ये प्रवेश मिळत नव्हता. ब्रह्मदेवानं सांगितलं कली तू काही कर आणि अयोध्येमध्ये प्रवेश कर. म्हणे महाराज शक्य नाही, मी जर अयोध्येत गेलो तर मी संपून जाईल, तुम्ही काही करून मंथरेला बाहेर काढा. म्हणून मंथरा सरयू नदीच्या पलीकडे आली, नदीमध्ये आंघोळ केली, बस्त बसली शांत. आणि तेवढ्या वेळात एका बागेमध्ये टरबूज चिरलेलं होतं आणि ते असं समोर ठेवलं. त्या टरबुजाकडे कलिंगडाकडे हिनं पाहिलं आणि ते कलिंगडं खायची इच्छा झाल्याबरोबर कली कलिंगडात घुसला. नाथ महाराज भावार्थ रामायणात लिहितात कलिंगडमध्ये कली घुसला आणि घुसल्याबरोबर मंथरेनं ते लाल पाते विकणारे काय करता, अर्ध टरबुजाची चिरी अशी वरची ठेवता आणि तुम्ही मोटारीत बसलेले असता ते अरे घे थांबरे 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 घेरे घेरे काय लाल दिसतं रे, ते गेला तो पोचला कलिंगडाच्या जवळ. ती बाई म्हणते हे वरचं देऊन टाक, तरी तो माणूस एज्युकेटेड असतो. नवरा अगं हे फपुट्याचं आणि याचं बुडलेलं आहे, पेट्रोल डिझेलची याचं आहे दुसरं घ्या आणि ते खराब निघालं तर इतकं लाल नसेल तर हेच घ्या. तो माणूस म्हणतो काय सांगावं गेला, पण शेवटी त्याचं बी चालत नाही कारण तो ड्रायव्हर असतो तिचा, घ्यावंच लागतं का झालं ते. आता ते उघडं असतं खरं, त्याच्यावर सगळी धूळ बसलेली असते पण ते लाल बुंद घुसतोच कली त्याच्यामध्ये. आणि त्या अशा टरबुजानं दुसऱ्या दिवशी उन्हाळ्यात डायरिया होतो, म्हणून उन्हाळ्यात डायरियाची भीती असते. ते कमी असेल लाल तर चालेल, पण उघडं नसावं. चिरल्यावर सुद्धा पूर्वीचे लोक काय करायचे, त्यांच्याकडे का असं फ्रीज होतं तुमच्यासारखं खराब वायूचं, एक पांढरं फडकं घ्यायचे आणि चिरलेल्या टरबुजावर डांगरावर टाकून ठेवायचे थोड्या वेळ आणि नंतर खायचं, गार होऊन जातं ते, कारण त्याच्यात पाण्याचा शोष जास्ती आहे. ज्याच्यात पाण्याचा शोष जास्ती आहे त्याला हवा लागली की लगेच गार होतं ते. आपण आणखीन त्या कोंदटमध्ये ठेवून देतो, तो त्यातला वायू सांगितला त्यांनी आता या ह्याच्यामध्ये, कारण या कोरोनाला ते एसी फार वाईट असतं पण त्याच्याशिवाय यांचा श्वास घेता येत नाही, म्हणून ती फार फजिता व्हायची लोकांची. तर ती तामसी वृत्ती कलिंगडामध्ये कलीने प्रवेश केला आणि ते कलिंगड मंथरेनं खाल्लं. मंथरा अयोध्येत आली पण मंथरेची बुद्धी कैकेयी ऐकेना, तेव्हा हिनं तोथान केलं की मला तुझ्या वडिलांनी पाठवलं आहे, तुझ्या हिताच्या गोष्टी मला सांगायच्या आहे. असं करून कैकेयीने मंथरेला असं हृदयाशी लावलं, रडू नको रडू नको, तेवढ्यात तिच्यात घुसला तो. आपल्या ती कुठून येतो शाडूकडून, तुमचा भाऊ परवा राजमनलं किचनकडे दिसला, सोनं घेत होता, अरे बापरे टाकलं त्या शाडूने, ते गावातलाच होता असं ते. आणि मग दोन दिवसानं कळालं की त्याला पेराचं होतं म्हणून तो मोडा करता गेला. हा त्याची मी हे बा घेतलं आपल्या भावाने त्या साडूला सांगून टाकायचं, अरे मीच त्याला पैसे दिले, पण एवढी हिंमत पाहिजे आपल्या, कारण तामसी वृत्ती आहे. काय हरकत आहे, तुम्ही एक दोनदा साडूला पराजित करून टाका. हा मला माहिती आहे, मला विचारलं होतं त्याने असं सांगून टाका त्याला, म्हणजे तो पुढच्या वेळेस तुमची अंगारी लावणार नाही. पण मुळातच तुमची तामसी वृत्ती असते. काल सांगितलं ना लक्ष्मी कुठे राहत नाही, ईर्ष्या राग द्वेष आणि वैर
बलिराजाला सांगून टाकलं मी अशा ठिकाणी राहत नाही, तुझ्यात ईर्ष्या झाली अहिल्येची म्हणून तुझ्याकडून निघून गेली. बलिराजा इत्यादिकांना ईर्ष्या झाली मद्य प्यायले म्हणून त्यांच्याकडून तुझ्याकडे आली. मला तर मी एका ठिकाणी राहतच नाही, बिघडला की चालले दुसऱ्याकडे, बिघडला की चालले दुसऱ्याकडे, पगार घेतला की दुकानाला द्यावाच लागतो, पेट्रोलला द्यावाच लागतं, चालली ती फिरत राहते. ती एका ठिकाणी राहत नाही, 2000ची नोट का होईना, सुट्टे गेले की चालले ते, कारण लक्ष्मी आहे ती. लक्ष्मी आहे रे चंचल, इस जाता नाही वेळ, बरं तिच्याशिवाय जग चालत नाही, लक्ष्मीशिवाय जग चालतच नाही ना. मग ती चल असो अचल असो, अशा प्रकार शेळीच्या लेंड्या जर विस्तवानं पेटवल्या तर विस्तवात जसा धूर अखंड राहत राहतो त्याप्रमाणे अधोद्वारा वाटे दुर्गंधी वायू सरतो त्याप्रमाणे हा तामसी मनुष्य बोलतो. पहा ज्ञानेश्वर माऊली शेळ्यांपर्यंत पोहोचली आहे. शेळ्या वाळल्या त्याला पेटवली ना त्याच्यातून ज्वार कमी निघतात, धूरच जास्त निघतं. त्याचं कारण काय, शेळीने वनस्पती खाल्लेले असतात आणि त्या वनस्पती म्हणजे त्याच्यात लाकडाचा गुण असतो म्हणून ते जरी लेंड्या झाल्या तरी तो खताचा गुण आहे म्हणून धूर जाते. त्याला किती फुका तुम्ही, ज्वाला कमी होता त्याच्या. भयंकरच वैशाख महिन्याचा उन्हाळा पाऊस हिवाळा उन्हाळा असेल तर त्यावेळेस पेटल्या तर पेटल्या, नाही तर त्या धूर. म्हणजे शेळीच्या ज्ञानापर्यंत माऊली पोहोचलेली आहे, लक्ष द्या किती सूक्ष्म विचार आहे. आता हे एज्युकेटेड लोक वाचताय ना, या बकरीच्या लेंड्या काय लिहून ठेवल्या, अरे पण त्याचं ज्ञान सांगितलं आहे ना की त्या पेट घेत नाही, धूरच धरतात. तसा तमोगुणी मनुष्य नेहमी अविचारच करतो, चांगला विचार करीत नाही. चांगला विचार जसा एखादा मनुष्य यात्रेला गेला, अरे तो रिकाम आहे त्याला काय काम आहे, चाललं तो बस, ते वाईटच विचार करतील ते. तमोगुणी वृत्तीनं माणसाच्या विचारामध्ये दुर्गुणांचा प्रभाव होतो. अधोद्वारा वाटे येणारी दुर्गंधी वायू जसा सरतो तसा तामसी माणूस खेदानं ग्रासलेला असतो, अपान वायूचा वास. कोणत्याही क्षणी माणसाचं मरण येणं शक्य आहे. आजूबाजूला मरणाऱ्यांचं बाल तरुण वृद्ध स्त्री पुरुषांकडे पाहून तामसी माणसाला असे वाटते की आपल्याला कल्पांतीपर्यंत मरण येणारच नाही. गीता पाहता ही मृत्यूभूमी, पाहिलं तर ही मृत्यूभूमी पण चिरंजीव बोलते मी सगळ्यांना वाटतं आपल्याला काय आपलं काय झालं आहे असं नाही तो मृत्यू केव्हाही येणारच. किती व्याधीग्रस्त होते, परवा सांगितलं ना की शेजारी पत्नी होती पण तिकडे पाहायला गेलं नाही, व्याधी किती त्रास देते. आणि यांचं डिस्चार्ज होऊन गेलं तिकडे डिस्चार्ज होऊन, कारण देह विसर देहदुःख झालं की माणसाला काहीच दिसत नाही. आणि देहदुःख तर होतं पण त्याच्याबरोबर काय होतं, भय की लोक मरतातच. त्यामुळे प्रत्येक जण आणि औषधाचा बेपत्ता नक्की कोणताच नाही. त्यामुळे कोणाला परिणाम झाला कोणाला दुष्परिणाम झाला. तामसी माणसाला असे वाटते की आपण कल्पांतीपर्यंत मरणार नाही, हजारो वर्ष किंचित त्याचे फळ शक्य आहे. अशा व्यवहारी सूत्रामध्ये एखाद्याला फळ येऊन जाईल पण तामसी माणसाला कधीच फळ मिळत नाही. तामसी माणसाची चिंता आदगाशी असते, दुसऱ्याच्या धनाला आपण कसं मिळवावं याच्या काळजीत त्याचा काळ चालला जातो. सारांश अर्जुना, तामसी माणसाचं जीवन म्हणजे गावाबाहेर साचलेल्या उकिरड्याप्रमाणे. दोनदा उदाहरण दिलं आहे उकिरड्याचं. कोणती गोष्ट शोधून आणतात आता, हानी मृत्यू आणि लाभ या तीन गोष्टी ज्या आहे ना ह्या प्रारब्धावर अवलंबून आहे. हानी कशी होईल आता हे पाहिलं आपण पुराने,
लाखो लोकांचे गाई गोरं डोरं गाड्या घोड्या वाहून गेल्या. मोठी ट्रॅव्हल चालली आहे ती समोर वाहून. पुष्कळ प्रयत्न केले बिचाऱ्या मिलिटरीवाल्या लोकांनी तिला ओढायचा, दोर तुटून गेला ती गेलीच. हानी मृत्यू लाभ होणार जाणार, हानी होणार मृत्यू होणारच. तो आता हे नदीत टाकून दिले ना तर साधारणतः तिकडे तीन प्रकारे शरीराची सतीगर्ती करतात गंगेमध्ये. आता आपण त्याच्यावर सरकार कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करत आहे. तीन प्रकारे सतीगती, एक तर भूमीत टाकतात, एक तर अग्नीत टाकतात, नाहीतर नदीत टाकून देतात. आपल्याकडे असं सांगलं आहे गंगेत केला की स्वर्ग, गंगेत गेला की स्वर्ग मिळतं. त्यामुळे तिकडे लोकांना अजून अशी भावना आहे. बरं तुम्ही कुठे जाणार, ते अरण्यात घेऊन जातात. मागे 2 वर्षापूर्वी मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर अर्धे जळलेले प्रत हजारो होते. आता ते कोणत्या गावापासून सुटलं चित्रकूट पर्वतावरून त्याला आता कोण कसं काय लक्ष करणार आहे. गंगेमध्ये सुद्धा लोक ते काय करतात, सगळे बाकीचे घरी गेले की तो फेकून देतो. कुठे लक्ष राहणार आहे. म्हणून तीन प्रकार आहे उत्तर प्रदेशामध्ये उत्तांचलामध्ये, एक तर जलामध्ये नाही तर भूमीमध्ये आणि अग्नीमध्ये. आता आपल्याकडे तिकडा जलप्रवाह नाही आहे. नर्मदेमध्ये सुद्धा दगड बांधून देतात किंवा वाळूच्या गोण्या कमरेला बांधतात आणि त्याला असाचा असा खोल पाण्यामध्ये सोडून देतात. आता आपल्याकडे सुद्धा पोहायला गेले लोक की एखाद्या वेळा बुडून जातात, पण ते साचलेलं पाणी असल्यामुळे आपल्याला तिथे शेव मिळून जातं. ते लोक शेवाचा विचारच करीत नाही. उत्तर प्रदेशामध्ये टाकलं की गंगेला मिळालं. म्हणून हे जे साधू लोक आहे यांची एक गंगा नदीचा भाग आहे. आपण याच्यावर निघतो हरिद्वारहून, हरिद्वारहून कणखल क्षेत्रात येतो आणि कणखल क्षेत्राच्या पुढे असं मोठं घोर जंगल आहे. त्या जंगलामध्ये गंगा नदी खूप खोल आहे. ज्या साधूची इच्छा असेल त्याला त्या खोल गंगा नदीमध्ये टाकतात. आता जे ज्ञात साधू होते त्यांनी सरळ सांगून टाकलं, नियमाप्रमाणे आम्हाला अग्नी द्यायचा, अग्नी देऊन अस्थी गंगेत टाकायच्या असं सांगून टाकलं. कारण त्यांना ज्ञान कळालं जे ज्ञानामध्ये कमी आहे. कारण पंचमहाभूतामध्ये शरीर न्यायचं आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. मग अग्नीमध्ये गेलं की वायुरूपानं आकाशामध्ये जातं. अग्नीमध्ये गेलं राख ही पृथ्वीत जाते, जरी नदीत गेली तरी ती पृथ्वीत राहते आणि हाडं पाण्यामध्ये जातात. म्हणजे पंचतत्वामध्ये हे शरीर विलीन करायचं आहे असा नियम आहे. मग आता अज्ञान लोक ऐकतच नाही अजून, तर प्रत्येक ठिकाणी कुठे माणूस हजार असणार आहे. आणि समजा एकाने लोटलं, तुम्ही सांगितलं गेलं लोटलं, तो तुमचा कंबरड मोडतो. त्यामुळं या गोष्टी सुज्ञता आल्याशिवाय होणार नाही. इथे कचरा टाकू नका, लिहिलेलं असलं की आपण मुद्दामूनच टाकतो. अजून लोक बंद झाले का? नाही नाही बंद झाले. पण तसं आहे ते तामसी गुण जो आहे हा आपल्याला सगळ्यांना कळतो की तामसी गुणामुळे माणसावरच्या शरीरावर विघ्न येतात हे कळतं. पण त्याचे फळं मिळतात तेव्हा मात्र आपलं सगळं संपलेलं असतं. म्हणून थोर विचारवंतांनी साधू संतांनी आपल्या माता पितांनी सांगितलं की बाबा हे शरीर दुर्लभ आहे, हे तमोगुणाच्या संगतीला नेऊ नको. तमोगुणाच्या संगतीला नेल्यानंतर या शरीराची दयना होते. समर्थांनी तर एका ओवीत लिहून ठेवलं, अतिविषयी तो सदा दैन्य वाणा. अतिविषयी वृत्ती जी आहे ती सदा दैन्यवाणी माणसाची प्रवृत्ती बनवते. अतिलोभ तो क्षोभ नाना विकारी, विकारे घडे हो सर्व ची ची ची. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्हाला लोणचं खाण्याची सवय आणि मुलाकडून सुनेकडून नाही आणलं गेलं, त्या दिवशी तुम्ही जर खूप संताप केला तर ती सून आणि मुलगा काय म्हणतं,
आई आणि बाबा एवढे झाले पण यांना अजून काय चट काय खायची कोण आठव एक दिवस नाही मिळाला केवढा संताप करता तुम्ही हां अरे तुझं पैसे नसते तर माझं मागायचे होते मी दिले नसते का झालं झालं अरे एक दिवशी नाही मिळालं ना तरी रोज भगवद्गीता वाचतो भूर भर धूर मदत शाख याचा धूर निघतच नाही एक दिवस नाही पदार्थ मिळाला तुम्हाला बऱ्याच लोकांच्या घरी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी बिस्किट नाही मिळालं काल कुठे गेलो होते तुम्ही काय कुलूप होतं का जळगावला लॉकडाऊन होतं का लगेचं बोलायला लागत अरे नाही आठवण राहिली पोरांना घ्यायला म्हणजे विकारे घडे हो सर्व ची 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 आपण सुद्धा असंच करू शकतो म्हणून या ठिकाणी संयम जो सांगितलेला आहे तमोगुण वृत्तीमध्ये संयम राहत नाही रजोगुण वृत्तीमध्ये संयम राहत नाही संयम राहतो फक्त सत्वगुणामध्ये म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणते सत्वगुणाचा वेलू वाढवावा सत्वगुण कोणाकडे व्हावा वेल कुठे जातो राहतो जमिनीत पण वर स्वर्गाकडे जातो म्हणून सत्वगुण वरती वाढला पाहिजे आणखीन एका ठिकाणी प्रमाण दिलंय पुराची नदी जशी वाढत वाढत जाते जोपर्यंत पाऊस पडतो तसं सत्वगुण वाढला पाहिजे आपल्यामध्ये दिवसेंदिवस सत्वगुण वाढला पाहिजे आणि सत्वगुणाची ज्या वेळेला पराकाष्ठा होऊन जाते एक सद्ग्रस्त होते त्यांच्या सोनेला सासऱ्याला त्रास द्यायची सवय होती ती एकादशीच्या दिवशी काहीतरी भांडण काढायची किंवा साबुदाणा नाही म्हणून सांगायची मग शेवटी या ग्रस्ताने असा विचार केला की भांडगड करण्यापेक्षा आपण अल्पोआप खाऊन घ्यावं म्हणजे इतके शांत होते ते तर त्या सुनेने इतका त्रास दिला की एकादशीच्या दिवशी कांद्याची भाजी करून सासऱ्यापुढे ठेवून दिली आणि पोळी ठेवून दिली पहा म्हणजे केवढा दुष्टपणा आहे यांनी ती खाऊन घेतली आणि तेही चातुर्मास्यात मुलगा आला म्हणे बाबा तुम्ही आज काही लक्ष भांड म्हणे बाबा माझं प्रारब्ध आता कठीण आहे मी रोज माझ्या प्रारब्धात कुठे तमोगुण वाढवून घेऊ त्याच्याऐवजी त्याच देवाला वाटेल तो देव मला ते देईल हे शब्द सुनेने ऐकल्या बरोबर दुसऱ्या एकादशीपासून सासऱ्याची सोय ठेवायला लागली पहा संयमामुळे सत्य घडलेली घटना आहे जळगाव शहरात याच गांधीनगरमध्ये तेही इंजिनियरच्या घरी ब्राह्मण जातीत अक्षरशः त्या सुनेनं कांद्याची भाजी एकादशीच्या दिवशी म्हाताऱ्यापुढे ठेवली म्हाताऱ्याने खाऊन घेतली मुलाने पाहिली मुलाला राग आला वडिलांनी मुलाला सांगितलं संताप करू नको अपशब्द घरात बोलू नको परमेश्वराची इच्छा आहे माझं अनंत जन्माचे दोष असतील म्हणून मला ही शिक्षा आहे केवढा संयम आहे बा तुम्हाला नगरसुद्धा सांगितलं नाव सांगून काही तुम्ही त्यांना भेटायला जाणार आहे जाणार आहे का पण लक्षात ठेवा इतकेही नतदृष्ट लोक जगात असू शकतात पण तोही आपला प्रारब्ध योग आहे इतका संयम कारण हा देह आहे म्हातारपणी तो अन्ना वाचून किंवा फळा वाचून किंवा दुधा वाचून राहू शकत नाही म्हणून स्त्रियांना काय सांगितले माहिती का पती सद्गुणी असेल तर उपास करावे पती दुर्गुणी असेल तर उपास करू नये कारण स्त्रिया स्वतःचे उपास ह्या एज्युकेटेड स्त्रिया घेऊन येतात आपलं स्वतंत्रत्व सोडत पूर्वी स्त्रिया आणत नव्हते माणसाला किंमत पाहिजे किंवा माझ्या स्त्रीचा उपवास आहे म्हणजे मग तो स्त्रीकरता येताना केळं फळं सफरचंद हे उपवासाचं घेऊन येत असे म्हणजे त्या उपवासाच्या मागे ती जी सत्यता सरलता आणि सभ्यता लावलेली होती त्याचा तो प्रादुर्भाव होता म्हणून स्त्रियांना असं सांगितलंय स्वच्छ की पती असेपर्यंत उपवास करायचे पोरांच्या भरोशावर उपवास करायचे नाही काय सांगितलं हे तर ती कळकळ पाहिजे आता एखादा श्रावणबाळ असू शकतो नाही असं नाही आहे एखादी सूनसुद्धा सखूबाई असू शकते सखूबाईने सासूला किती चांगलं दिलं हां पण याचा अर्थ आपल्याजवळ संयम पाहिजे
ही गोष्ट माता महत्वाची। आपल्याजवळ जर संयम असला तर आपल्याला तशी ती तीव्रता जाणवत नाही। हरये नमः, हरये नमः। अत्यापासून बुद्धीचे तीन प्रकरण, बुद्धी कशा प्रकाराची असते, सात्विक, राजसी आणि तामसी, याचा विचार करू। कुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय। आधी नारद भक्ती सूत्र होईल आणि नंतर ज्ञानेश्वरी। सत्यगुरु रा